गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित सात्री गावाच्या रस्त्याबाबत गेल्या काही महिन्यांपूर्वी पाटबंधारे विभागाच्या अधीक्षक अभियंत्यांनी तापी पाटबंधारे विकास महामंडळाकडे मान्यतेसाठी पाठवलं आहे। त्यामुळे सात्रीकरांच्या वाट्याला वाटण्याच्या अक्षता आल्या आहेत। मात्र येत्या आठवड्यात अंतिम निर्णय प्राप्त करून निर्णय कळवला जाईल असे आश्वासन देण्यात आल्याने सात्रीकरांनी पुतळा दहनाचे आंदोलन स्थगित केले आहे। सात्री गावाला जायला पावसाळ्यात रस्ताच नसल्याने ग्रामस्थांना आरोग्य सुविधा मिळत नाही आणि याचमुळे 3 वर्षात तिघांचा उपचाराअभावी मृत्यू झाल्याची घटना घडल्या आहेत। सात्री ग्रामस्थांनी तीव्र आंदोलन करूनही दरवेळी आश्वासन आणि तांत्रिक त्रुटी दाखवून रस्त्याला विलंब याव्यतिरिक्त काहीच मिळाले नाही। 7 महिन्यांपूर्वी जिल्हाधिकारी अमन मित्तल यांनी रस्ता करून देण्याचे आश्वासन दिल्यानंतरही रस्ता मार्गी लागला नाही, म्हणून अखेर पुनर्वसन व पुनर्विलोकन समितीचे अशासकीय सदस्य महेंद्र बोरसे यांनी मैतांचे पुतळ्याचे दहन करण्याचा इशारा दिला होता। त्यामुळे जळगाव येथे पाटबंधारे विभागाचे अधीक्षक अभियंता यांच्या दालनात सर्व अधिकारी व सात्री गावच्या शिष्टमंडळाची बैठक आयोजित करण्यात आली होती। बैठकीस मुख्य अभियंता खांडेकर, उप अभियंता जितेंद्र याज्ञिक, निम्न तापी प्रकल्प कार्यकारी अभियंता मुकुंद चौधरी, पुनर्वसन व पुनर्विलोकन समिती सदस्य महेंद्र बोरसे, रवींद्र बोरसे, प्रकाश बोरसे, शालिग्राम पाटील, सुनील बोरसे, खंडेराव मोरे, मगन भिल, श्रीराम बागुल, दीपक मोरे, आसाराम बागुल, मनोहर बोरसे, राजेंद्र ठाकरे, पाडळसरे जनआंदोलन समितीचे सुभाष चौधरी, हेमंत भांडारकर, गोकुळ पाटील हजर होते। जळगाव पाटबंधारे प्रकल्प मंडळाचे अधीक्षक अभियंता य का भदाने यांनी तापी महामंडळाच्या मुख्य अभियंत्यांना पत्र पाठवून सात्री गावाकडून निंभोरा गावाकडे शेतरस्ता वजा पाटचारी निरीक्षण रस्ता 4,55,39,000 रुपयांच्या रस्त्याची मान्यता देण्यात यावी असे पत्र दिनांक 22 रोजी सादर केले आणि 8 दिवसात मान्यता मिळवून देतो असे आश्वासन अधिकाऱ्यांनी दिल्याने पुतळा दहन आंदोलन स्थगित करण्यात आले। आपल्या काय मागण्या आहेत की आज आपण सर्व या ठिकाणी अनोख्या पद्धतीने आंदोलन करताय, नेमक्या काय मागण्या आहेत? निम्न तापी प्रकल्पामध्ये आमचं मौजे सात्री तालुका अंबड हे गाव 100% बुडीताखाली येतं। 99 सालापासून म्हणजे आजपर्यंत तब्बल 24-25 वर्षापासून हे गाव बाधित म्हणून घोषित करण्यात आलेलं आहे। त्यामुळे आम्हाला जो पर्यायी रस्ता अपेक्षित आहे तो रस्ता मिळत नाही आहे आणि दरवर्षी पावसाळ्याच्या परिस्थितीत 4 महिने आमचा संपर्क तुटतो। शाळकरी मुलं शाळेत जाऊ शकत नाहीत, आजारी लोकांना उपचार घेता येत नाहीत, अशा अनेक अडचणींना आम्हाला सातत्यानं सामोरं जावं लागतं आहे। मागच्या गेल्या 3 वर्षामध्ये उपचाराअभावी 3 लोकांना आपला जीव गमवावा लागला आणि आम्ही सातत्यानं आम्हाला पर्यायी रस्ता उपलब्ध झाला पाहिजे ही मागणी लावून धरली, परंतु होतं हे पाहतो करतो या प्रशासकीय उत्तरांनी आमची मात्र आजपर्यंत ती अपेक्षा भंग झाली। मग मागच्या आम्ही 26 जानेवारी रोजी जलसमाधी आंदोलन केलं, त्यावेळेस प्रशासनातर्फे लेखी हमी देण्यात आली की येत्या 1 महिन्याभरामध्ये आपल्या पर्यायी रस्त्याचं काम तातडीनं मार्गी लावलं जाईल, परंतु तब्बल 5 महिन्यांनी देखील ते काम मार्गी लागत नाही म्हणून आम्ही प्रशासनाला एक पत्र दिलं आणि जे 2 वर्षामध्ये 3 लोकं मयत झाली त्या लोकांना कारण नसताना पूर परिस्थितीत पर्यायी मार्ग नसल्याने जीव गमवावा लागला त्यांच्या प्रतिकात्मक पुतळ्यांचे अंत्ययात्रा सात्रीत जिल्हाधिकारी कार्यालय व तापी पाटबंधारे विभागाच्या कार्यालयापर्यंत 80 किलोमीटर पायी प्रवास करत येऊन त्यांच्या त्या प्रतिकात्मक पुतळ्याचं या ठिकाणी अंतिम संस्कार आम्ही करणार होतो, परंतु अधीक्षक अभियंता जळगाव पाटबंधारे विभाग प्रकल्प पाटबंधारे विभाग जळगाव यांच्याकडनं आम्हाला विनंती करण्यात आली की आपला विषय आम्ही आज रोजी मार्गी लावतो, आपण आंदोलनाच्या भूमिकेत न येता एका शिष्टमंडळाने आमची भेट घ्यावी आणि आमच्या अडचणी समजून घेऊन आपल्या विषयावरचा आपण कायमस्वरूपी एक सकारात्मक याच्यावरचा उपाय आपण आखूया आणि त्याच्यातला निर्णय प्रक्रियेपर्यंत जाऊया आणि शेवटी काही आंदोलकांना आम्ही सात्री गावातच थांबवलं आणि 20-22 वर्षामध्ये त्याने घरही बांधू शकत नाही, रस्ताही करू शकत नाही, काही दुरुस्तीही करू शकत नाही, म्हणून ग्रामस्थांना पावसाळ्यामध्ये जाऊ बाहेर जाऊ शकत नाही म्हणून त्यांनी रस्ता मागितला आहे आणि त्या रस्त्याच्या कामासाठी वेळोवेळी त्यांनी त्यांना आंदोलन करावं लागलं आहे आणि त्याच्यासाठी पाडळसरे धरण जनआंदोलन समिती त्यांना पाठिंबा देत आहे। ठीक।
शहराला पाणी पुरवठा होणाऱ्या जळोद येथील मुख्य पाईपलाईनवरील विद्युत पोल पडल्यामुळे जळोद पंपगृह येथील वीज पुरवठा खंडित झाला असून या तांत्रिक अडचणीमुळे अमळनेर शहरात होणारा पाणी पुरवठा एक दिवस उशिराने केला जाणार आहे. वीज वितरण कंपनीकडून दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर सुरू आहे, तरी नागरिकांनी सहकार्य करावे असे आवाहन मुख्याधिकारी अमळनेर परिषद यांनी केलेले आहे. खान्देश शिक्षण मंडळ संचलित प्रताप महाविद्यालयात सोमवारी महाराणा प्रताप यांच्या जयंतीनिमित्त प्रतिमा पूजन करून विनम्र अभिवादन करण्यात आले. यावेळी प्राचार्य डॉक्टर ए बी जैन, उपप्राचार्य डॉक्टर जयेश गुजराथी, डॉक्टर कल्पना पाटील, डॉक्टर व्ही बी मांटे, डॉक्टर संदीप नेरकर, इतिहास विभाग प्रमुख डॉक्टर धनंजय चौधरी, डॉक्टर जे बी पाटील, डॉक्टर सचिन पाटील, डॉक्टर पवार, देवेंद्र कांबळे, अजय साटोटे, उमाकांत ठाकूर, सचिन खंडारे, कमलाकर पाटील, शकील पिंजारी इत्यादी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. अमळनेर तालुक्यातील खेडी खुर्द प्रजळोद येथील नरेंद्र प्रकाश पवार यांनी पोलीस भरतीत यश मिळवले असून नरेंद्रचे वडील हे बांधकाम क्षेत्रात बिगारी मजुरीचे काम करतात तर आई हातमजुरीचे काम करते. गेल्या 3 वर्षापासून नरेंद्र हा भरतीची तयारी करत होता. गरिबीवर मात करत नरेंद्रने पोलीस भरतीच्या पहिल्याच प्रयत्नात यश मिळवले, त्याचे सर्वत्र अभिनंदन होत आहे. तालुक्यातील पातोंडा येथील तरुणांनी विविध क्षेत्रात यश संपादन केल्याने तरुण वर्गात आनंदाचे वातावरण आहे. गावातील सतीश सुभाष महाजन याची मुंबई पोलीस दलात तर शांताराम हिरालाल पाटील या तरुणाची भारतीय रेल्वेच्या ग्रुप डी विभागात निवड झाली आहे. प्रशांत वाडीले, करण पवार, कल्पेश पाटील, रुपेश सोनवणे हे तरुण भारतीय सैन्याच्या अग्निवीर भरतीची लेखी परीक्षा उत्तीर्ण होऊन मैदानी चाचणीसाठी पात्र ठरले आहेत. गावातील तरुण मैदानी तयारी सोबतच स्पर्धा परीक्षांचा अभ्यास देखील करत असल्याने तरुणांना हे यश मिळत आहे. निवड झालेल्या तरुणांवर सर्वत्र अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. शिंदखेडा तालुक्यातील गव्हाणे येथून अमळनेरला संत सखाराम महाराजांची यात्रा बघायला आलेल्या इस्माची मोटरसायकल यात्रा परिसरातून अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना दिनांक 20 मे रोजी रात्री घडली. गोविंदराज राजेंद्र बोरसे यांची मोटरसायकल क्रमांक MH19AQ3488 यात्रेत पार्किंग लावली असता अज्ञात चोरट्यांनी ती चोरून नेली. अमळनेर पोलीस स्टेशनला चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास हेड कॉन्स्टेबल प्रमोद पाटील करीत आहेत. अमळनेर रेल्वे स्टेशनवरून पॅसेंजर का बसवले या कारणावरून चौघांनी एका रिक्षा चालकाला प्रवेशद्वारावरच मारहाण केल्याची घटना दिनांक 21 रोजी दुपारी 1:30 घडली. लक्ष्मण प्रकाश पाटील राहणार गणेश कॉलनी तांबेपुरा MH18N6700 हिच्यावर 21 रोजी 4 पॅसेंजर घेऊन स्टेशनवर गेला आणि 2 पॅसेंजर उतरवून प्रवेशद्वारावर गेला असता दीपक पूर्ण नाव माहीत नाही, पप्पू पूर्ण नाव माहीत नाही यांच्यासह अनोळखी दोघांनी त्याला पॅसेंजर का बसवले असे सांगत शिवीगाळ व मारहाण केली. लक्ष्मणला उपचारासाठी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. पोलीस नाईक सुनील हटकर यांनी दवाखान्यात जाऊन जबाब घेतल्याने चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास हेड कॉन्स्टेबल बापू साळुंखे करीत आहेत.